हॅलो अँड वेलकम टू स्पेशल प्रोग्राम अँड एक क्वेश्चन सगळ्यात तुमकां विचारपाक जाय तो म्हणजे आमचे गोय म्हटले न्ही काय तुमकां किती याद जाता ओके दोळे बंद करा आणि विचार करा खुबश्यो गोष्टी तुमकां याद जाता आसतल्यो न्ही काय गजाली म्हळ्यार गोयचे समुद्र गोयची हिरवळ म्हणजे ग्रीनरी तशेंच गोंयकारपण याद जाता आसतले बट हे सगळ्या भितर दोळे उगडल्यार जाता जर बंद गेले बट ह्या सगळ्या भितर एक गोष्ट जी गोयन आयल्या उपरांत खूप लोकांना आवडटा ते म्हळ्यार गोयचे जेवण शीतकोडी आणि नुसते आता गोयंत शीतकोडी नुसते सगळे आम्ही खातात अँड आम्ही सगळे जाण इन्जॉय करतात पण एक खास गजाल असा ती म्हणजे गोयंत जे शीतकोडी आणि खंयचोय जेन्ना डीश तो डीश करपी जे आसा शेफ असं नी ते सुद्धा तितलेच आसा आमच्या गोंयांत नावं घेऊन गेलेले खूप असा पण आज आम्ही असे एक व्यक्ती उलयता जांच्यानी ज्यांच्याने गोयचे नाव विश्वान आमच्या वडले केलेले असा शेफ फ्रान्सिस मार्कस आमच्या बरोबर असा फ्रान्सिसको मार्कस सर वेलकम सगळ्यांत पहिली नमस्कार तुमक नमस्कार मिडिया तुम्ही हाडला म्हणून चड उपकारी फ्रसिस बाब सगळ्यात पहिली गोष्ट विचारपूक सोयी तसे म्हणले की आमकां जेवणाची टेस्ट गोंयकारांक सगळ्यांक वेगवेगळे वेग वेग जेवण जेव्हा खूप उमेद असतात टेस्ट खूप आसता वेगवेगळ्या वेग 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 जेवणांची पदार्थांची तुम्ही शिरदाव रावता या लहानशा गांवांतल्यान शेफ जावचो शे दिसलें एक शेफ जावपाचें म्हणजे हांव एक नुसते मारपी ल्हान असताना आमकां तितलें हें ना रांदपाचें बा पूण जेन्ना हांव भायर पावलो पयलो हांव पॅरिसाक गेलं पॅरिसाक एक वर्स रावलो तिघा रेस्टॉरंट काम केले तें बरें जायना झाले मागीर हांव लंडनात गेलो लंडनात गेलो आनी तिघा रेस्टॉरंट काम करपाक पडले आनी हांव चल ट्राय माय बेस्ट म्हणून हांव फुडें गेलं फुडें गेलो आनी कॉमॅस केले जेवण हे रेस्टॉरंट काम करपाक आनी काम मला बरे हे झाले थोर आनी हा हॅपी आनी मागीर हांवें कॉमेस केले रेस्टॉरंट काम कोत्ता कोत्ता मातशी उमेद मागीर एक दीस म्हणू लागलो ला, एक शेप म्हणू लागलो ला। अरे गोयचे जेवण तू गोंयकार मरे जेवण करूक काय म्हणू ओ गोयचे जेवण कित्याक जायना हा ओरिजिनल गोंयचो पूत <laughs> आणि कियाक जाय माहिले रांधाचे हे ना हे <laughs> पण तेन्ना म्हाजी म्हाज्या मिसिसाक विचारलें माझ्या मायक हे केले मागीर मुळे मातशें जेवण ते म्हणटाय मगडे मागीर हांव गोया दुसऱ्या ट्रिपीक आनी हांव बरे शिकलो या जेवण केलें कशें जातलें आनी मागीर हाय त्या हांवें ट्रायल दिली तेन्ना mm. ते ट्रायल दित तेन्ना एक शेफ आलो बरो बॉम्बेचो मॅनुष mm. मोदी म्हणून ah. चड बरो शेफ आणि तेणें म्हाका म्हणजे एक म्हणजे तुझे दाखवला जेवण जाता तेन्ना ते थर्टी टू सुमार शेफ लायनीक ते गोंयच्या जेवणा सारको रेस्पेक्ट दिलो गोयचे जेवण म्हणू फ्रांसीस वेरी नाईस म्हणू लागले आणि हॅप्पी झाले आणि म्हणू लागला आय सण म्हणू लागले मेन्युचे घाले तुझे आणि मागीर सोमतोच नांव नाव एकाच एकच एकाच एकच वर्स मागीर मेन्युर नांव घाला आणि म्हणू लागले डीश म्हाजो पोक विंडल आलो सारको सिग्नेचर डिश्चर डीश तो सिग्नेचर डीश म्हाजो आणि मागीर हांवें सांगले तेका गोवा प्रॉन्स कारी ए म्हणूक लागलो लाग ला, लाग ही आपण हाललेली म्हणून आपण लहान असताना उघडस येईल म्हणूक लागलो शेफ म्हणूक लागलो गोयात येलो तेव्हा तो गोयात येलो माझे तेंचे एक फेस्टिवल असतात ती था। तो फेस्टिवल कॉमेस जातो सेप्टेंबरात तो सेप्टेंबर तर फेब्रुवारीचे लास्टाक पासून चलतालो तेव्हा ही एक तिघा सर एक शेफ येलो गोयचा शेफ येलो तो पावना हा नको ते शेफाचे तो म्हणू लागलो अरे फ्रान्सिस हे शेफाक शेफा लागलो लागली कोणे केलं काय म्हणू लागलो ही सुंगटां कोडी आणि हे ते होय तो चोड व्हडलो शेफ आला हा नको तो तो पण तो ते भुरगे सांगताले दुसरे दुसऱ्या शेफा आपण म्हणू लागलो ला, आपण मायच्या ला, हातीन दिल्यान कोडी हाल म्हणू लागली ती आज एफ फ्रान्सिसच्या हाती होय आणि तो सारखं हॅप्पी झालो आणि म्हणू लागलो आता कोहला डीश काय म्हणू लाल आहे गोचे आता म्हाका डीश किया तुम्ही मला उमेद दिली ना हा सारखं हॅप्पी झालो हॅप्पी झालो म्हणून मागीर तो फ्रंड्स म्हणू लागलो लाग चल म्हणू लागलो आफ्टर इश्टर म्हणू लागलो गोवन वेडिंग मेन्यू घालय म्हणू लागलो आणि तू रेडी घाय खाय म्हणूक लागलो अ सांगले शेत तुझा सापोर्ट हा झाला हा सोदांेडी म्हण आणि हा किती सोदांपेक्ट दितांद्या हा केव हा नको नो हा लहान न, न सोगल्याच्यान म्ह हा त्यांना रिस्पेक्ट दि आणि माझी त्यांना गोवा वेडिंग मेन्यू घाल चड बरं चलोक लागलो चड बरो म्हणजे तेंचे आहा न्हू इंडियेचे हे आह सगल्यांक फाटी मारपाक लागलो <laughs> शेफ म्हणू लागला फ्रान्सिस युवा ग्रेट म्हणू लागला आनी कितें तेन्ना त्या तेंपार कितें टू थाऊझान कितें तुका <coughs> इगा हिंगा तिथल्या गोयच्या भुगे न गोयच्या भरगे न्हू टू थाऊझान म्हणजे आमच्या पहिले सुवाते हा रेस्टॉरंट नसला तिघास कोणच ना आणि <laughs> आता पयत जे तू जायते आमचे भुरगे गोंयकार गोयकार ते सगळे भरले आनी कितें मी त्यांना सां हाय है किती कॉमेन्स केले आता मा मशी मग आणि उमेद योपूक लागली नो उमेद येता येत आहे एकल्या भाले माझे आणि किती सांगले अरे मे बोरे चलता मरे आमचे मी गोवा डे जाताना एक वडो गोवाडी डे जाता चोड वडो आम्ही म्हणे एक इस्टॉल घाल धाकटे तो म्हणजे फ्रेंड्स जातोले आम्ही कोण काढू आता देव हा न किती बितय काही चले बाड दोर आणि चलय माग काढले आणि ओके म्हणू लागलो भाव माझे येले आणि मला हेल्प केले आनी स्टॉल घासलें हांयेन गोवाड्याक तुका सांगोन गोवाड्याक केन्नाय तें पयलेर जाता क्लीक केल्यार लुयजाक किचन मार ओय लुयजाक किचन मारल्यार स्टॉल सारकें फूल ब्लास्ट सारकें जाताय आनी मागीर आमी कितें आनी कितें सारकें सार गोंयचें प्रोफेशनल अशें बेश्टे अशें करून नाहलें तुका टेस्ट बरो सामकें ऑटोटीक सागलें तुका लागलें बरें लागलें न जाल्यार तें चल्यो वयलें सकल दवर बरें लागून शिजय पोतें तशें केले आणि मस्स लोक सारख हॅपी लागलो आणि तो सांग त्या वर्सांनी सण हा फॉरेन देवाच्या ना हांव सारखं वयर काढलं आमचे लंडन युके हा ते सगळल्यानी लोकांना आणि हांव त्यांचा उपकार कित्याक तेणी साप त्याचा सापोर्ट आलो म्हणून आयज हांव इचल्या मुखार पावलो हय कोणाच सापोर्ट आल्याच मुखार न्हू तुमचे रेस्टॉरंट माझे एक रेस्टॉरंट आसा हिंसा सर लहान रेस्टॉरंट म्हणजे सुमार फॉर्टी पिपला ना त्रिफल रेस्टॉरंट हो ते त्रिफल ते हाटी घेशल लुईझा कॅटरस हय ते होय आणि तिथून आता कोणाचे ल्हान कोंबियाची पार्टी आणि बर्थडे पार्टी पण पयर ते दोन काजरां केली एक एकलो भुरगो भुगं लागलो फ्रांसीस फ्रान्सिस गोवान गोव्यान हे करता मग इतले काजार कोर रे धाकटे हांवें म्हणे बजार पै माझुले रेस्टॉरंट काजार करपाक जाता म्हाज्यान जेवण दिव जाता पण डॅन्स कोण करतो काय विचारले मागे तो म्हणू लागला डॅन्सा पार भिवपाक गरज ना म्हणू ला ओके म्हणे मागे आम्ही हाडले काजार केले कोमेस आखे सॅट केले होय आणि ते दिसून म्हणू लागले ते किती गोरं लोक तुका खबर ना फंक्शन काय म्हणून फक्त गोरे लोक येतात आणि जेता आणि वयताय होय मागीर म्हणू लागली ते डेकोरेशन पोयले ते आय किती हा काय म्हणू लागली हिघा माझी बेबी कोखताल न तेने सांगलें माझे तिघा म्हणूंक लागले आयज वेडिंग हा म्हणू लागली तिकडे आमी रेस्टोरंट बंद दवरलां ओ नायस म्हणू लागली वेडिंग काय म्हणू मग त्यांना सोडून पण घोरे आपणे करूंक लागले बड्डे हे ते करता okay. हे सगळे आणि ते उमेदीन भोत्ता गोंयचें जेवण म्हणजे सारकें फेबी जाताय पहिले स्वात येईल बट एक गजल म्हाका दिसता की आम्ही म्हणता आता एक तुम्ही उलयता म्हणून म्हाका लक्षात आयली की आम्ही जेव्हा खंयचो वर्ल्डान खंयचो हो वचो दोन गोष्टी असो ज्यो गोयकार म्हणून वळखोवपा शकता एक तर कोकणी आमची आणि दुसरे गोयचे जेवण गोयकार म्हणून वळखले वता ते गोयचे म्हणजे जेवण वळखता कित्याक ते गोयच्या जेवणाक असलो टेस्ट ना न पहिले स्वात कोणी म्हणता हे फुंचे जेवण आम्ही केव्हा खाऊ ना गोवा आम्ही गोयात टुरिस्ट भोवंक गेलेले म्हणता तेश्टास्ता तेश्टास्ता तेख 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 ते सा आणि तुका टेस्ट असतं त्यां तोंडार कित्याक ते सांगताय चढ करून अरे सेम हा फ्रान्सिस मग केन्ना आमच्या रेस्टॉरंट पासून येईले जाल ते म्हणते टॅल यो पापा हा म्हणटा नायस म्हणटा ते असं म्हणटा कित्याकू ते गोंयकारांच्या बारा जेवून गेलेले मनीस तांकां जेवणाची हे हा तेजी बर तुम्ही आयज आणि एक गोष्ट आसा तुमकां मेळपाक येवपाचे खास कारण तुमची रेसिपी आयज आमकां ऑनलायन बूक सुद्दां मेळटा कशें कितें जालें तो बूक म्हाका फॉरेन म्हणल्यार न्हू त्या बुकार हा ते एक रेसिपी दिवप त्यांना तो तेन्ना काढा लागलो म्हाका फ्रान्सिस म्हणू लागलो ला। तुका रेसिपी घालता आपूण तुजे एक पोक विंडला तू आता इतलो ते पोक विंडला कोत्ताच सिग्नेचर तुजो आपण त्या बुकार बुकार घालू काय म्हणूंक लागलो ला। हाय शेफ पय हांव इतलो प्रोफेशनल नो शिकयलां आनी तुका हांव ना कांय काही मागीर माझे लागलो तो ओके म्हणू लागलो चल म्हणू लागलो काम तुजें आनी आणि कित्याक पहिले सध्या काम ते बारीक बारीक जेवण हें करून मसालो काडून मसाला काढून ते सगळे जाय न्हू रेसिपी दिल्या

देव उभे सांगून घालतात नितून काय ना शेफ माझे म्हणता फ्रान्सिस ते किती घाल सॉरी शेफ म्हणत ते कितीं ते माझे मेसचे मा हॅपी जाता But, ते जर मेजप रावले जे खरो शेफ कसं जातो तुला हातीचे असाय सगळ्या गोष्टी पण पोल्या सुवाते किती शेफ शिकोन येतात शेफ किती तो फक्त ग्रामां शिकून येलेलो असताना आमची मी ग्राम शिकल्या शिकवण मांयच्या हातीतल्यान शिकल्या जेवण नय म्हणता बाबा ही चिमटी मार दोन चिमटे त्या घाल दोन चिमटे हा घाल आम्ही किती ते, ते सारखे जाता मग कोड जाताले <laughs> बाबा घाल लटालो तुम्ही ते बाषेन ते त्या बाषेन कित्या आणि ते शेफान मग ने हा आता बरं हे करून काम कोता तेना काय मात उमेद झाली ना आणि माझी त्याणे टेम्स वेलीन युनिव्हर्सिटी हे केलं त्याणे म्हणजे तू शिकपूक वच म्हणून किया हे सगळे शेफ इगे शिकोन येता न हिंदी एक आणि तू गो एकलोच हा इथं म्हणजे डिग्री नाहलो कसो तेन टेम्स वेलिन युनिव्हर्सिटी हाय डिग्री घेली oh. एन वी क्यू लेवल थ्री म्हणू लागला किती थिगापासून तो तो प्रोफेसर हिंचं पॉलिश तो म्हणला फ्रान्सिस तो जेवण हे रांधता कितीला फास रे हे म्हणे पण सर सर म्हणे सांगता म्हण रा एक्सपिरियन्स म्हणे चार वर्सांचे या हातून म्हणून दहा वर्सांचे म्हणे म्हणला लाला तू शिकोवपाक कॉमेस कर तू वय आणि हा मग हॅपी जाता ना कोणा भूग्यांच्या काम करता त्यांना म्हणजे हा सोदांच हॅपी राहून काम करतलं काम असू म्हाका हांव सोदां हॅप्पी जाता काम करपाक कित्याक ते जायना हे जायना तशें करून हांव जितलो तूं हॅप्पी आसता तितलो बरें जेवण दिवंक शकता सारकें तुजें हें कित्याक तूं केन्नाय म्हणटा ना हेजें हांस तें तोंड मरे बरें म्हणटा कोणूय म्हणटाय आनी म्हाजो फोटो पासून पळयलो म्हणटा कस्टमर ते म्हाका वयर आपयताले अरे पोक विंडोल कोणें केला ते गोंयकाराक आपय म्हणटाले इंग्लीश पिपल आनी मागीर फोटो बा काडटाले ते येताले आनी ते सारके म्हणजे पोक विंडोल हांव असलो करतालो न्हू फोरे म्हण सांगचे ना चड बरो चड बरो घोस्ताच सगळ्यांचं कित्याक हे आमचे थर्टी टू शेफ आसताले ते म्हणताले फ्रान्सीस ह्या रेस्टॉरंट एक पासून डिश ना तुझ्या होलो आणि ते पॉट वॉशर पासून म्हणटाले सगळे प्लेटीन म्हणटाले जेवण सांगताले पूण तुझी प्लेट केन्नाच हे येणा म्हणाले कित्याक काय म्हणटा तुझी प्लेटीन गोवा नर काय चत्ताल ते बऱ्या तरेन <laughs> तांच्यानी सांगले आणि शेफ कसो आसचो हे साध्या भाषेन जर सांगचे गेले जाल्यार ताका एक मन काळजातल्यान कर करपाक येवपाक हो जाय ही शुड बी हॅपी तर काळजातल्यान जेवण करपाक येवपाक जाय तुमकां तुमच्या मायंड शिकयल्ली अशी खंयची गोश्ट जी तुमी रांदतना सारकी लक्षांत दवरता हांव मायंड शिकयले म्हणल्यार कितें माय आमची चड बरी न्हू हे कोत्ताली आमची बीफ रोस्ट बीफ रोस्ट पोक रोस्ट चड बरी कोत्ताली ती आनी हांव माय हांव कोत्ता तेन्ना हांव म्हाज्या फुडें केन्नाय उबो रावलो जाल्यार माय म्हणटालो मागीर तें कितें घालां गे तेक बरो जाला मगे अरे पुता माझी तुकां आता तुकांकचे ना म्हटले माझे हा शिकलं सगळं हांव करून येल तेन्ना मांयक सांगले माय म्हणे आता तू बस आता हांव रस्ता मागीर फेस्ताक मंगताली कोणी ये आयज म्हाज्या पुतान जेवण रांदलां सगळे पुतान रांदलां मागीर ती सोयरी सारकी हॅप्पी जाताली ओय <laughs> ओल शेफ केना झाला काय खबर पहिली हो कोणाक न्हू ते असता आता तुम्ही कसं हे भाषण हाडला हि गासर आणि हा हॅप्पी कसं झाला बट इज ऑल्सो थेरपी कोणाच्या जर सॅड आता रांधून बरे दिसता रांधून बरे ते असता पण केलं घाराकडचं टेन्शन घेऊन तर तू रांधूक गेलो ते किती नागळेच जाऊन वेगाना ते किती हा घाराकडचे टेन्शन घाराकडून दोन तू एक पण कामार भीत सर म्हणजे ते हॅपी आणि ते कितें तुका एक धा जाणांक पळयलें म्हणटा तूं ऑटोमॅटीक चेंज जाता मांंडा वय आनी तूं कितें कोता सोदांच ते तोय बरो रांदता वही बरं रांदता ए हांवूय तेज्यान बरं रांदतलो तुका उमेद येता येतात म्हणजे कुजरांना कॉम्पिटिशन कसे असतं नू बे रांधता तिथले तुझे पगार हाडा ते सारखे इम्पॉर्टंट न आम्ही किती करप पोशे कर मे कसं उन आयो ते भाशेन मागीर ते कितें म्हणटाय आरे फ्रान्साक कशा पगार चढले इतकं फास्ट तो मग शेफ सांगता त्या फ्रान्सचे काम काय म्हणता फ्रान्स ते सिग्नेचर जा सिग्नेचर डिश हा त्यांचे काही असू ते उरलेले सगळे आमचं एक्झिबिटी शेफ हा त्याचेच असं सगळे त्याच्या हुय असतं त्यांचे काही अस आणि फक्त त्या मेन्युचे नियर्ली हा एटीन इयर्स काम केले का रेस्टॉरंट फक्त बुका हेजेर मेन्युचे माझ्यात नाव फ्रांसीस शेफ फ्रॉम गोवा म्हणून इतलेच आणि कोणाचे येऊन आले ह्यांगच शेफ म्हणून आसताले आणि कोणी आता त्याचा स्टाफ कितलो सिक्स्टी सेवन्टी स्टाफ आमचं आणि ते मागीर मॅनेजर त्यां शिकोयताले भुरग्यांक आणि मागीर विचारताले ते मॅनेजर फोनच्या नाव कोणाच्या नाव हे फ्रान्सिस फ्रॉम गोवा म्हणटाले ते भेरे ते येयले म्हणटा ये फ्रांसीस गोवा म्हणटाले भितर येऊन आहे गोवा म्हणून म्हणटा आम्ही उमेदीन बो आम हॉटेल सुद्धा तुमच्या खातून ते वडली कंपनी ती वडली कंपनी तुमचे नीशर फेमस लोक येत ना मुद्दम येले ये 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 न आणि ते नो ना पसून ते येले न आणि मेन्युएचे पण ते चाट्ट करून म्हणताले गोवा भर किती झाले हा गोयचे गोवन प्रोन्स कारी म्हणजे कुजन कुजून गोयचं शेफ हा आसा म्हणून त्यांना ते हॅपी जाता लोक आता तू कोणाक सांगले बांगला एकल्या कोणाक सांगले गोयची कोडी कर ते करून दिता तुका पण तो टेस्ट दिना माझे आमक आम्ही जाणाय नो आम्ही जन्मला इथे आता जेता सद्धा तेच आम्ही बरं जाईन जे मागे ही कोहली कोडी केल्या गे बरी जाऊन ती यायचं असे म्हणताय ना खूप बऱ्या तऱ्हेने त्यांच्याने सांगले अँड एक गोष्ट जी फ्रान्सिस बाबा सुद्धा म्हणे की गोयचे जेवणचा टेस्ट जो असा पण तो अख्ख्या वर्ल्डान खंयचरी गेलो तुका वळखलो गेलो वतलो आणि uh, जेव्हा आम्ही आमच्या मायच्या हातचे खाता तेव्हा आम्ही सदांच खुश असतात आम्ही हॅपी असतात आम्ही केन्नाच म्हणीना की आज किऱ्याचे किदे जेवले असे पण जेव्हा आम्ही बाहेर फास्ट फुडान जेवले तेव्हा आम्ही म्हणले हा आज बरे लागूक ना म्हणून पण घरचे जेवण सदांच बरे लागता तितलेंच बरें आसता कारण तातूंत एक मोग आसता तातूर एक फिलींग आसता तातूंत एक आवयचो जो आसता तें ते सुद्धा सगळें एण्ड येस फ्रान्सिस बाब थँक्यू वेरी मच तुम्ही टायम दिलो म्हणून म्हाका एण्ड बेस्ट ऑफ लक आमकां चड इंटरव्यू जाय खुबशे आणि व्हडल्या व्हडल्या हॉटेलांनी सुद्दां थँक्यू वेरी मच थँक्यू तें, वेरी मच पहिले तुमक आणि तुमच्याच नावाच्या वय हा यु के आले सगळ्या जण एकल्याक कियाक त्यांच्याच आधारा हा इथल्या सुवातेर पावला आणि त्याच गोयकारांनी माझा वयर काढला कित्याक हा एक लहान भुरगो आहो न किती काम कल काय ना आस्ते म्हणता लुजा किचन म्हणजे वाह हे सारखे हे कोताना ब्लास्ट वयर वैर ये वडली वडली काजरां जाताय ती आता लंडनाक जाऊ युके आख्याय आम्ही आख्याे यु के भोवतय कॅटरिंग घेऊन लुईजा किचन म्हणजे कोणी हो कथा आणि ते सांगपाय गरज ना <laughs> इतले आणि असेच वयर सरत रावचे अँड थँक्यू व्हेरी मच तुम्ही टाइम दिला देव बरें देव बरं करू थँक्यू